नमस्कार. एमपीएससी कंबाईन 2022 ची पूर्वपरीक्षा 8 ऑक्टोबरला पार पडली. तर त्याचा जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे पहिल्या अँसरकीनुसार तो आपण पाहणार आहोत. इकडे लक्षात घ्या की पीएसआयच्या ज्या 603 जागा आहेत त्यानुसार कट ऑफ किती लागू शकतो ओपन ईडब्ल्यूएस किंवा ओबीसी कॅटेगरीसाठी. तर तो 45 ते 47 ही रेंज असू शकते या कट ऑफसाठी, म्हणजे या पीएसआयच्या पोस्टसाठी. अजून एसटीआयच्या 77 जागा आहेत, तर एसटीआयसाठी सध्याच्या 77 जागांनुसार हा कट ऑफ 54 ते 56 पर्यंत जाईल, या रेंजमध्येच राहील. ठीक आहे, तर एक लक्षात घ्या, एसटीआयच्या जागा या हमखास वाढणार आहेत, जागा वाढणार आहेत. त्यामुळे ज्यांचा स्कोर हा 50 पर्यंत आहे किंवा 49 पर्यंत आहे तर त्या मुलांनी इथं सकारात्मक राहणं जास्त गरजेचं आहे. तर एएसओच्या जागा शक्यतो जास्त काही वाढतील याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही, त्यामुळे हा जो स्कोर असेल तो 57 ते 59 ही रेंज असू शकते एएसओसाठी. आणि एसआरओच्या पण काही जागा वाढतील अशा बातम्या आहेत, पण त्या अजूनही कन्फर्म नाहीत, त्यामुळे ही सुद्धा रेंज आपल्याला या याच्यातच घ्यावी लागेल. त्यामुळे 54 ते 56 ज्यांचा स्कोर आहे त्यांनी एसटीआय आणि एसआरओचा अभ्यास ज्या चांगल्या पद्धतीनं करा. एएसओसाठी ही रेंज आहे आणि एसआरओच्या पण काही जागा वाढतील, पण किती वाढतील आपल्याला सांगू शकत नाही, पण एसटीआयच्या हमखास जागा या जास्त वाढणार आहेत, त्यामुळे इथं आपल्याला लक्ष द्यावं लागेल. थँक्यू.